आल्टो कारने मोपेडला पाठीमागून धडकल्याने उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून शिरोळमधील पूजा दत्तात्रय माळी या 22 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. पूजा आपल्या मैत्रिणीसह नुरसीवाडीवरून शिरोळकडे मोपेडवरून येत होती. उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना येणाऱ्या आल्टो कारने मोपेडला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत पाठीमागे बसलेली पूजा ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडली. डोक्यावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पूजाच्या अपघाती मृत्यूमुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. बीपीएनसाठी शिरोळहून उमेश माळगे.